क्लीन सिंधुदुर्ग, ग्रीन सिंधुदुर्ग, स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी कोकणात प्रथमच सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल 2019 कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे स्वच्छ निसर्गरम्य सिंधुदुर्ग साठी सावंतवाडी शहरात 10 किलोमीटर ची भव्य सायकल रॅली। सहभागी नागरिकांना मिळतील सिपर, टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल, त्यासोबत लकी ड्रॉ आणि अनेक आकर्षक बक्षिसांची खैरात, तसेच झुंबा, योगासह वॉर्मिंग अप सेशन। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल, रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019, वेळ सकाळी 6 वाजता, स्थळ जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी। नोंदणी फी विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 300 रुपये तर इतरांसाठी 500 रुपये। नाव नोंदणीसाठी पत्ता सिंधुदुर्ग लाईव्ह पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगो शेजारी, मेन रोड सावंतवाडी। फोन 023-63-2-72-191, मोबाईल 94-04-94-01-91, 99-22-92-81, 77-200-96-37, 77-200-96-48, 77-200-96-41। गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88-88-74-099। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल। सिंधुदुर्गचा निसर्ग टिकवण्यासाठी सिटी ऑन सायकल मध्ये सहभागी व्हा, असं आवाहन फर्स्ट आयर्न लेडी सुप्रिया निंबाळकर यांनी केलंय। पाहुयात निंबाळकर कुटुंबियांशी ही खास बातचीत। या निंबाळकर मॅडम यांच्या घरी आपण आज इथे आलेलो आहोत आणि याच अनुषंगाने आज त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांची आजी, त्यांचे आई वडील आणि त्या स्वतः इथे आपल्या सोबत आहेत। सावंतवाडी संस्थान आणि कोल्हापूर संस्थान यांना जोडणारा हा एक प्रमुख दुवा आणि या इव्हेंटच्या माध्यमातून एक अविस्मरणीय क्षण असा या ठिकाणचा आजच्या या चर्चेचा इथं मी नक्कीच उल्लेख करेन। आज या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आपल्या सावंतवाडी संस्थानचे शिवरामराजे भोसले यांच्या कनिष्ठ भगिनी श्रीमंत सत्यवती राजे अजितसिंह गाडगे कागल ज्युनियर या इथे आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याच त्यांची कन्या सौ मधुवंती विराज निंबाळकर, श्री विराज खंडेराव निंबाळकर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या आयर्न वुमन प्रिया विराज निंबाळकर या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया की सावंतवाडी संस्थानमध्ये होणारा हा पहिलाच कार्यक्रम जो त्यांच्या कक्षेमध्ये या ठिकाणी आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम इथं सावंतवाडीमध्ये संपन्न होतोय आणि त्यांना या कार्यक्रमासाठी आपण सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलने इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। नमस्कार गण सरकार, 24 नोव्हेंबरला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या सावंतवाडी संस्थानमध्ये हा सिटी ऑन सायकलचा आम्ही उपक्रम घेतोय आणि या उपक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच नव्हे तर जवळपासच्या जिल्ह्यातले कर्नाटक राज्य आणि गोवा राज्य ह्या तिन्ही राज्यातले मिळून जवळपास 2000 सायकलस्वार, सायकलपटू आम्ही एकत्रित करण्याचा विचार करतोय आणि या उपक्रमासंदर्भात तुम्ही शुभेच्छा आणि तुमचं मनोगत या ठिकाणी आम्हाला सांगावं। माझ्या नेहमी शुभेच्छा आहे तुम्हाला, चांगलं व्हावं चांगलं। त्यांनी अतिशय थोडक्यामध्ये आपल्या या उपक्रमाला इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यांमधून सुद्धा अनेक सायकलस्वार आपल्या या कार्यक्रमासाठी इथं राहतील। आपण थेट चर्चा करूया की पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या आर्यवुमन सुप्रिया निंबाळकर, आपलं स्वागत आहे आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आणि आम्हालाही अभिमान वाटतो की तुम्ही सावंतवाडी संस्थानशी रिलेटेड आहात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहिल्या त्या आर्यवुमन ठरलेल्या आहात। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमची नेमकी या सायकल क्षेत्रातली वाटचाल आणि आतापर्यंत तुम्ही जे एक पहिलं एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही महिलांमध्ये आज समोर आलेला आहात तर त्याबद्दल थोडक्यात आमच्या जिल्हावासींना तुम्ही माहिती द्या। सो जे आयर्न मॅनची स्पर्धा आहे त्याच्यात सायकलिंग हा मेजर पार्ट असतोय, म्हणजे सगळ्यात जास्त जसं 180 किलोमीटर सायकलिंगचा असतोय। तर जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तर सायकलिंग माझा वीकेस्ट पॉईंट होता, सो त्याच्यासाठी पहिलं 50 किलोमीटर, मग थोडं थोडं वाढत आम्ही 180 पर्यंत प्रॅक्टिस करायचो। पण हेच सगळ्यांना सांगायचं आहे की सायकलिंग नुसतं म्हणजे कुणाला वेट कमी करायचं आहे ह्याच्यासाठी नुसतं नाही आहे, सायकलिंग एक बेसिक तुमचं वेलबिईंग किंवा तुमची मेंटल स्टेट
फिजिकल स्टेट आहेच, पण मोर दॅन दॅट तुमच्या मेंटल स्टेटसाठी खूप चांगलं आहे. आणि हे जे तुम्ही ग्रीन सायकल वगैरे करतात, हे आता पोल्युशन पण खूप झालं आहे, पण त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगते की टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलर्स सोडून कधी पण चांगलं आहे की सायकलवरून तुम्ही ट्रॅव्हल करा. सो हे जे इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला आहे ह्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आय होप की खूप सारे लहान मुलं मुली किंवा मोठे माणसं हे सगळे ह्याच्यात भरभरून पार्टिसिपेट करतील. धन्यवाद मॅडम. अजून एक नक्कीच तुम्हाला तुमच्याकडनं माहिती आम्हाला घ्यायची आहे की कम्पॅरेटिव्हली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून फारसं वातावरण नाही आहे सायकल क्षेत्रामध्ये, अजून आम्ही खूपच मागे आहोत, पण नक्कीच या इव्हेंटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे जिल्ह्यात आजच्या घडीला जे काही डॉक्टर वर्ग आहे, उद्योजक वर्ग आहेत, ते सकाळच्या वेळेला ज्यावेळी आपल्या सायकली काढून बाहेर पडतात, अशी 2 ते 2500 लोक आजच्या घडीला रेस सकाळी ते बाहेर पडतात, पण कोल्हापूरचं वातावरण नक्कीच ते वेगळं असेल. आणि तुम्ही लहानपणापासून इथे वावरताय, त्याच्यामुळे तुमच्याकडे असलेली परिस्थिती आणि सिंधुदुर्गमध्ये असलेली परिस्थिती याचा जर थोडा विचार केला तर अजून कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे की सायकल क्षेत्राला अजून पुढे प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने अजून कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज ह्या आम्ही घेतल्या पाहिजेत, जे भविष्यात आम्ही ह्या इव्हेंट नंतर त्याचा विचार करू आणि ती पुढे कंटिन्यू करू. मेन म्हणजे सायकलिंग मध्ये आता जसं तुम्ही इनिशिएटिव्ह घेत आहे, तसं जर तुम्ही ग्रुप्स फॉर्म करत गेला एक एव्हरी वीकला किंवा वन्स ट्वाईस अ वीकला तुम्ही एक सायकलिंगचा इव्हेंट ठेवला किंवा 20 जण चला ह्या टाइमाला सायकलिंग करायचं, तर त्याप्रमाणे एक पहिल्या वेळी 10 लोक येतील, नेक्स्ट टाइम 20, पण एव्हरी वीक आठवड्यातून एकदा तरी मला वाटतंय तुम्ही असा एक इव्हेंट ठेवायला पाहिजे की हा सकाळचा एक तास सायकलिंगला एवढे 10-10 किंवा 20 किलोमीटर करायचं आहे. आणि कसं लोक मोर इंटरेस्ट घेतील, मग जसं ग्रुप वाढत जाते जाईल तसं मोर लोक पार्टिसिपेट करतील कॉम्पिटिशनला, आणि त्यामुळे सायकलिंग हे मोठ्या ह्याच्यामध्ये होईल. ओके, सावंतवाडी संस्थानच्या आपण पंती आहात, नाती आहात, तर नक्कीच की सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतः आम्हाला त्या तिकडच्या मुलांना जर मार्गदर्शन केलं तर तुमच्यासारखीच एखादी महिला आयर्न वुमन आमच्या जिल्ह्यात सुद्धा एखादी तयार होईल, आणि जेणेकरून जिल्ह्यामध्ये ह्या सायकलिंग क्षेत्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्हाला थोडीशी ताकद मिळेल, तर त्या दृष्टीनं थोडस मार्गदर्शन आमच्या शालेय विद्यार्थ्यांना किंवा युवक युवतींना तुम्ही काय संदेश द्याल? सो सगळ्यांना वाटायचं की आयर्न मॅन म्हणजे इट खूप डिफिकल्ट आहे, पण आजपर्यंत कुठल्या मुलींनी ट्राय केलं नव्हतं साऊथ महाराष्ट्रामध्ये, तर माझ्यासाठी मी ते एक चॅलेंज म्हणून घेतलं. तर माझं हेच आहे सगळ्यांसाठी की नथिंग इज इम्पॉसिबल, तुम्ही जर ट्राय केला तर एव्हरीथिंग इज पॉसिबल, अँड ते डेडिकेशन ते हार्डवर्क पाहिजे ते नुसतं द्यायला पाहिजे त्याच्यासाठी. आज इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण सुप्रिया निंबाळकर या पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या आयुर्मन त्यांना आपण भेटलो, त्यांचे मातोश्री आणि त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आहेत, तर मी त्यांच्या मातोश्रींना नक्कीच विचारेन की तुमची मुलगी आज एक पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आयुर्मन म्हणून या ठिकाणी दबदबा निर्माण केलेला आहे, तर तुम्ही नक्कीच प्राऊड फील करत असणार, पण त्यामागे तुमची सुद्धा बरीचशी मेहनत असेल, तर तुमच्या मुलीला कसं तुम्ही मोटिवेट केलं आणि तोच संदेश आमच्या जिल्ह्यातल्या नवीन मुलांना तुम्ही काय संदेश द्याल, त्यांना काय मार्गदर्शन ते थोडक्या मग? आपलं जे पॅशन असतं किंवा आपली जी आवड असती त्याच्यामागे आपलं ध्येय किंवा आपलं हार्डवर्क पाहिजे, पॅशन हे फॉलो करायला पाहिजे. आम्ही मुलींना आणि मुलांमध्ये कधीच फरक केला नाही, मी दोन मुलीच माझ्या, पण त्या मुलींना पण मी प्रोत्साहन दिलंय, माझे मिस्टर हे देखील स्विमिंग कोच आहेत, त्यामुळं त्यांनी पहिली सुरुवात ऍक्च्युली ह्याचं फाउंडेशन बेसिक फाउंडेशन त्यांनी केलेलं आहे, आणि पुढची वाटचाल तिने स्वतःहून तिचं हार्डवर्क आणि तिचं ध्येय काय आहे ते आम्ही तिच्या नेहमीच पाठीशी आहोत. तर मी पेरेंट्सना सुद्धा सांगेन की आपल्या मुलांना जे त्यांनी करावं त्यांना मार्गदर्शन करा जरूर, पण त्यांना मोडता कधी घालू नका, त्यांना प्रोत्साहन द्या, मुलगी म्हणून पाठीमागं त्यांना ओढू नका, की आपलं घर आणि संसार चूल आणि मूल हे सांभाळणं फक्त सीमित ठेवू नका, त्यांना पॅशन हे त्यांचं फॉलो करून दे. येस, या निमित्तानेच सुप्रिया निंबाळकर यांचे वडील या ठिकाणी आहेत. सर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता मॅडमनी म्हणाले की तुमच्या दोन्ही मुली आहेत, तुम्हाला मुलगा नाही, पण नक्कीच आज तुम्हाला प्राऊड फील होते की त्यांनी मुलांची कसर कधीच भरून काढलेली आहे, त्याची अपेक्षाच नाही की ते मुलांनीच केल्यानंतरच ते कुठेतरी हायलाईट होतं असं नाहीये, पण ते तुमच्या मुलीने ते कर्तृत्वाने
प्रूव्ह केलेलं आहे की मुली काहीही करू शकतात. जसं मॅडमने म्हटलं की नथिंग इज इम्पॉसिबल, तर हे सगळं करताना काही अडचणी नक्की झाल्या असतील, काही वातावरणाच्या असतील, काही क्लायमेटच्या असतील, काही जवळच्या लोकांच्याही असतील, की मुलींना पुढे काढताना पाठीमागे ओढणारे काही लोक असतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीर उभे राहिलात आणि आज तुमची मुलगी पहिली पश्चिम महाराष्ट्रातली आय वुमन आहे, तर संदर्भात थोडी माहिती आमच्या जिल्हावासियांना आणि आमच्या मुलांना सुद्धा. नाही, कसं आता स्विमिंग करेक्ट टेक्निकने पोहायला फार म्हणजे शिकलं पाहिजे. जर का तुमचं टेक्निक चांगलं नसलं तर तुम्ही पहिली रेस चालू होती पहिलं मला वाटतं 4 किलोमीटर ना, 4 किलोमीटर स्विमिंग तिथंच तुम्ही मागं पडता. तर हिचा बेस पहिला ॲक्च्युली कुठं झाला हे स्विमिंगमुळं, कारण का ती शी वॉज इन द 8th स्टँडर्ड ती नॅशनलला मेडलिस्ट झाली स्विमिंगमध्ये. तर तो बेस तिला लहानपणापासून आम्ही ट्रेनिंग करत होतो, तो त्याचा फायदा तिला मिळाला. त्याच्यानंतर ती स्वतः 2-3 वर्ष जिममध्ये जाऊन वर्कआउट करायला लागली, आयर्न मॅनसाठी नाही, स्वतःचं वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःची तब्येत चांगली ठेवण्यासाठी. तो दुसरा फाउंडेशन झाला, म्हणजे ह्या 2 फाउंडेशनमुळं तिला ती आयर्न मॅनचे इव्हेंट कम्प्लीट करता आलं. एक स्विमिंगचा बेस, दुसरा तिच्या फिटनेस, नुसतं आयर्न मॅनसाठी नाही तो वजन कमी करायला जे ते करते, आणि त्याच्यानंतर ती आयर्न मॅनच्या ह्याच्यात भाग घ्यायला लागली ते, आणि तिला ते पाठीमागचं ह्याच्यामुळे ती त्याला मदत झाली. सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचा दिवस, की आजच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा सोडून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात इथे आलो आणि इथे आल्यानंतर सावंतवाडी संस्थानमधल्याच एका कुटुंबामध्ये इथं येऊन आपल्याला हवी ती एक आयडॉल या ठिकाणी इथं मिळाली असं या ठिकाणी नक्कीच नमूद करावं असं वाटतं. मी श्रीमंत सत्यवती राजे घाटगे मॅडम यांना विनंती करेन की थोडंसं आमच्या जिल्हावासियांना आवाहन करावं. हे आमचं छोटंसं एक ब्रोशर आहे. हा फारच चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. लहान जिल्हे आणि सिंधुदुर्ग हा पुढे यायला लागला आहे प्रत्येक माध्यमातून. तर हे स्पोर्ट्स इव्हेंट प्रत्येकाने जर पार्टिसिपेट केलं तर पुढच्या काळात आपल्याला आणि अनेक आयर्न वुमेन किंवा आणि जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सायकलिस्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतील आणि त्यामुळे आपल्याला पोल्युशनही कमी करता येईल. जर का जेणेकरून जे 2 व्हीलर्स आहेत किंवा सायकलिंग मेनली आहेत ते जास्तीत जास्त करून वापरणे हे जास्त फायदेशीर आपल्या देशाला पण होईल आणि आपल्या स्वतःच्या तब्येतीला देखील होईल. आपण आपल्या सोसायटीला आपण थोडस त्या माध्यमातून आपण काहीतरी परतफेड करू शकतो. जनरेशन स्ट्रॉंगर होईल. सो फ्युचर इव्हेंट माझा परत आयर्न मॅनचाच आहे. नेक्स्ट इयर डेन्मार्कमध्ये मी करणार आहे ऑगस्टमध्ये. सो त्यासाठी आता प्रॅक्टिस चालू आहे. आता कोल्हापूरमध्ये एक हाफ आयर्न मॅनचा इव्हेंट आहे तो करणार आहे. सो त्याच्यासाठीच सायकलिंगची ट्रेनिंग माझी मोस्टली चालू आहे. ह्यावेळी माझं टार्गेट असणार आहे की मी इंडियामधली फास्टेस्ट वुमन व्हायचं माझं टार्गेट आहे. सो त्या टार्गेटप्रमाणे मी प्रॅक्टिस माझं चालू. हा आणि सिंधुदुर्गनी पण बेसिक सायकलिंग नॉर्मल किंवा जरी ट्रायथलॉन, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये लेक आहे, रोड्स आहेत, लेक पण आहे, रोड्स आहेत, तर एक ट्रायथलॉन इव्हेंट झालं तर खूप सारं पार्टिसिपेशन मिळेल. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.